नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदय सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनल. मी आपला मित्र हरदय सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चर आपण पाहिलं की आपण कालच्या लेक्चरला मराठी सामान्यांचे प्रश्न काही असते ते सोडून घेतले आणि आजच्या लेक्चरला आपल्याला आता या ठिकाणी मराठी व्याकरणाचे जे काही प्रश्न असते ते सोडून घेतले मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला. तर मित्रांनो, खरं तर पेपर खूप सोपं होतं, त्याच्यामुळे काही एवढं अवघड वाटायचं काही नव्हतं पेपरमध्ये. आज जे मराठी व्याकरणाचे आय एम पी प्रश्न आहेत 32 हे टॉपर 92 होते मित्रांनो. पेपर सोपा असून सुद्धा अवघड पेपरला उलट एक वेळ जास्त मार्क घेतात, परंतु सोप्या पेपरला कमी मार्क येतात असा पेपर होता मित्रांनो कालचा. ठीक आहे, हरकत नसावी, काही अडचण नाही, करूया आपण सुरुवात पुढच्या याला. नवीन विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं तर शनिवारी मोफत पेपर मिळतो, त्यासाठी मला 9766 मला SMS करा. माझा हा बघा हा व्हॉट्सअप नंबर याच्यावरती मला SMS करा, ह्या व्हॉट्सअप नंबरवरती, जेणेकरून तुम्हाला याच्यावरून सर्व माहिती संपूर्ण माहिती या ठिकाणी काय जाईल मिळत जाईल. ओके, चला जास्त उशीर न करता आपण आजच्या पेपरला आपण या ठिकाणी आता काय करतो सुरुवात करूया आपल्या आजच्या पेपरला. ओके ठीक आहे, चल पहा मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन पासून आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिला क्वेश्चन कडे जातो आता मला फास्ट मध्ये घेऊ, थोडस सोपे प्रश्न आजचे आणि लक्षामध्ये रॉयलकर अकॅडमीमध्ये शनिवारी पेपर असतो मित्रांनो. काल 8 तारखेला पेपर झाला होता, वेळ 1 तास नाही, ऍक्च्युअली 1.5 तास वेळ होता, तिथे चुकून 1 तास झाले मित्रांनो. एकदम सोपं आहे, पहिलाच क्वेश्चन आहे, जास्त जास्त विश्लेषण जो काही केलं होता. विविध सांकेतिक खुणाने आपण जे लेखन करतो त्याला काय मित्रांनो, सांकेतिक खुणाने जे लेखन केलं जातं त्याला आपण साहजिक लिपी म्हणणारे. काय म्हणणारे? लिपी म्हणणारे. लक्षामध्ये त्याच्यानंतर म्हणजे लिहायचं जे असतं ते लिपी, लिपी म्हणजे लिंपणे, लिंपणे शब्दापासून लिपी जायचं. खालीलपैकी सचेती सूर, सचेती सूर म्हणजे एकाच उच्चारताना तू निर्माण झालेली सूर म्हणजे सचेती, ऊ आणि ऊ हे सचेती सूर. आघोष, आघोष मित्रांनो, आघोष वर्ण इथं बरेच विद्यार्थी फसले. आघोष म्हणजेच बाळांनो कठोर वर्ण, लक्षात ठेवा. आघोष म्हणजे कठोर म्हणजे त्याचं उत्तर काय? क आहे त्याचं उत्तर. क्षेत्र निश्चित एकूण वर्ण किती असं विचारलं होतं, क्षेत्र निश्चित तुम्ही विचार करा बघा. क प्लस, श प्लस, ए प्लस, न प्लस, ई प्लस, ई प्लस, श प्लस, च प्लस, ई प्लस, त प्लस, ई. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 10 आणि अजून मला वाटतं 1 2 3 राहिले. एक मिनिट, व्यवस्थित काढतो आपण जरा थोडेसे क्षेत्र निश्चित व्यवस्थित घेऊया. ओके बघा, बघा क प्लस, श प्लस, ए शे झाला. क प्लस, श प्लस, ए, हा राईट राईट, सॉरी झाले 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 बरोबर. त प्लस, र प्लस, अ. ओके, न प्लस, ई, हा झाली. हे दोन राहिले होते म्हणजे तियारा. किती मित्रांनो? तियारा आहेत. लक्षामध्ये तियारा आहेत, लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन, जगदंबा संदेवाळ कवी म्हणजे जगदंबा, जग प्लस आंबा. लक्षामध्ये जगदंबा म्हणजे काय मित्रांनो? त चा काय झालाय? द झालाय, म्हणजे ही तृतीय व्यंजन संधी असणार आहे, लक्षात ठेवा, तृतीय व्यंजन संधी. त्याच्यानंतर शब्दाला मूळ रूपाला व्याकरण ते म्हणते भाषेमध्ये मित्रांनो, शब्दाच्या मूळ रूपाला व्याकरण धातू नाही तर क्रियापदाचा प्रतिरित मूळ शब्द धातू असून शब्दाला मूळ रूपामध्ये व्याकरण प्रकृती असं म्हणतात आणि मूळ रूपात झालेला बदल म्हणजे विकृती होईल. नेक्स्ट क्वेश्चन, विघ्न लिंग ओळखायचं तुम्हाला, विघ्नचं लिंग ओळखायचं मित्रांनो. विघ्नचं लिंग आहे ते विघ्न नपुस्तक लिंग. पुस्तक या शब्दाचं सामान्य रूप ओळखायचं होतं, पुस्तका हे झालं एक वचनी सामान्य रूप. लक्षात ठेवा, एक वचनी आणि एक वचन जर विचारलं तर पुस्तका. पाठीमागचं मराठीचं तुम्ही विश्लेषण पाहिजे अतिशय महत्वाचं घेत होता. आपण आत गेला तरी चालेल, आपण आत गेला तरी चालेल, आपण आत गेला तरी चालेल, आपण म्हणजे तुम्ही आत गेला तरी चालेल. म्हणजे त्याचं उत्तर काय मित्रांनो? द्वितीय पुरुषवाचक, आपण आत गेला तरी चालेल. तो माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे, विक्रेता आहे, पण काय कायचं विक्रेता आहे? दारू विक्रेता आहे, बंगार विक्रेता आहे, काय विक्रेता माहितीये का? नाही, त्यात पुस्तक म्हटलं तर त्याच्याकडे काय आपल्या डोळ्यासमोर येणार आहे? फक्त पुस्तकच विकतो का? असं आहे, पुस्तक विकणार आहे, बाटल्या विकतो, बाटल्या मी पाण्याच्या थंड मिळतं असं काही का? नाही, म्हणजे पुस्तक विक्रेता आहे. आणि लक्षात म्हणजे काय झालं मित्रांनो? नामसंज झाले, या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी जेव्हा एखाद्या दुसऱ्या नामाचाच वापर केला जातो तेव्हा त्याला नामसंज विशेषण असं म्हणतात. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, धातूला युद्ध प्रत्यय जोडून क्रियापूर्ण दाखवणाऱ्या शब्दांना, धातूला प्रत्यय जोडून क्रियापूर्ण होणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणतात. मात्र धातूला विविध प्रत्यय जोडून क्रियापूर्ण दाखवणाऱ्या शब्दांना म्हणतात धातू साधिते, कृदंते. गुरुजी मुलांना नकाशा दाखवत प्रत्यक्ष कर्म ओळखायचं मित्रांनो. गुरुजी मुलांना नकाशा दाखवत प्रत्यक्ष कर्म ओळखा. दाखवणारे कोण? गुरुजी. काय नकाशा? कोणाला? मुलांना. मित्रांनो, प्रत्यक्ष कर्म हे कधीही द्वितीय चतुर्थीकडे दान जातं. दान दानाला प्रथम येत तर दान घेणारा चतुर्थ. दान दानाला काय? नकाशा. मग नकाशा काय झालं? प्रथम. लक्षामध्ये प्रथम अभिव्यक्ती आहे म्हणजे कोणतं कळलं नाही, प्रत्यक्ष कर्म झालं. लक्षात ठेवा, अधिकर्मक वाक्य जर असेल तर त्याच्यामध्ये प्रत्यय नसतं, प्रत्यक्ष कर्म असतं, प्रत्यय असणार अप्रत्यक्ष असतं आणि अप्रत्यक्ष कर्म नेहमी चतुर्थी विभक्तीमध्ये असतं. ओके, येत पासून तिचे घर जवळ, येत पासून तिचं येत तेवर येत तिचं घर. संपलं विषय. दोघांमधला काय आले मित्रांनो? एक स्थळ दाखवले, ठिकाण दाखवले. त्याने आईला घडलेला वृत्तांत सांगितला विभक्ती ओळखविषयी. आईला
आईला वाक्यातला काय आई घडलेला वृत्तांत सांगितला, सांगणारा कोण तो काय वृत्तांत कोणाला आईला द्विकर्म क्रियापदामध्ये जर ई ला 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 प्रत्यय लागला असेल सनाते सनाते तर तो प्रत्यय हा चतुर्थी विभक्तीचा असतो. स्वच्छ सर्वांचे कपडे स्वच्छ धुतातील प्रयोग वळका सर्वांचे कपडे कर्मणी सर्वांचे कपडे स्वच्छ धुतले जातील धुणारे कोण सर्व लक्षवेधी. चला नेक्स्ट पुढे बघा. 16 पाऊस पाणी समास ओळखायचा होता. पाऊस पाणी म्हणजे पाऊस पाणी गारा वारा वगैरे भरपूर काही समाहार द्वंद्व. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो अलंकार ओळखायचा. म म म म म म आलं का म्हणजे एकाच शब्दाची वारंवार म्हणजे पुनरावृत्ती होत असेल तर तो अलंकार असतो रिपिटेशन म्हणजे स्लेश अलंकार. चला पुढे बघा. त्याच्यानंतर उंच पुरा धडधाकट माणूस अपघातामुळे अपंग झाला शब्दशक्ती ओळखायची होती. सॉरी शब्दशक्ती नाही उद्देश विधेय विस्तार ओळखायचे. विधेय विस्तार शब्दशक्ती नाही विधेय विस्तार ओळखायचे. विधेय विस्तार ओके. हा झाला कशामुळे झाला अपघातामुळे झाला विषय संपला. अपघातामुळे काय मित्रांनो विधेय विस्तार आहे लक्षामध्ये अपघातामुळे विधेय विस्तार. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 19 किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. 100 तलवारी बाहेर पडल्या म्हणजे तलवारधारी सैनिक बाहेर पडले विद्यार्थी मित्रांनो. आणि मग ज्या ठिकाणी मूळ शब्दाला बाधा तर येतोच परंतु मूळ शब्दासोबत दुसरा सुद्धा शब्द आपल्याला घ्यावा लागतो त्यावेळेस लक्षणाचा लक्षार्थ या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. आनंदाचे रोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस अभंग असन त्यावेळेस हरिपाठ असन इतर काय असन तो रस असतो शांत रस. अनुग्रह करणे म्हणजे बाळांनो फार विचार केला असेल तुम्ही अनुग्रह करणे म्हणजे काय पण अनुग्रह करणे म्हणजे कृपा करणे होय. औट घटकेचे राज्य म्हणजे मनीचा अर्थ कळण असण. औट घटका समीप आली नवरी घेऊन या म्हणजे मित्रांनो लग्नाची वेळ जवळ होत आलेली मुलीचे मामा मुलीला घेऊन या आणि मुलाचे मामा मुलाला घेऊन या. औट घटका समय जवळ येता म्हणजे औट घटका म्हणजे थोडा वेळ टिकणार थोडा वेळ टिकणार ऐश्वर. आवर्षण समानार्थी शब्द ओळखायचा होता. आवर्षण आवर्षण म्हणजे काय भाऊ का ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही त्याला आवर्षण म्हणायचं. आवर्षण दुष्काळ दुसऱ्यांचे पाहून त्यांच्यासारखं वागायचं म्हणजे त्याचं अनुकरण करायचं. अनुकरण अनुयायी ज्याला म्हटलं जातं. आणि गजांत लक्ष्मी राजांत नाही गजांत लक्ष्मी देवत गजांत लक्ष्मी अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो जन्मदात पंडित नाही तर विशेष श्रीमंती असणार त्याला गजांत लक्ष्मी असं म्हणायचं. अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा पेपर होता. अतिशय दर्जेदार पेपर नव्हता मात्र सोपा आणि पोलीस भरतीच्या लेवलचा पेपर होता. मग आपण आता अभ्यास करायचा आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि अभ्यास करत करता जर काही वाटलं काही करायचं तर लक्षात ठेवा अभ्यास करताना पुस्तकांची यादी सांगतो. 582 नवीन पुस्तक मार्केटमध्ये आले. सिद्धेश्वर हाडवे सरांचं स्मार्ट बुक सिरीज पोलीस भरती प्रश्नपत्रिकांच्या आदर्श उत्तरांचं इथे स्मार्ट बुक लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये वन स्टॉप सोल्युशन द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक मागील 18 वर्ष झाले सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक सर्व गणित बुद्धिमत्ता प्रश्नांचे शॉर्ट ट्रिक्स स्पष्टीकरणाचे उत्तर मित्रांनो यामध्ये भेटणार आहे. अतिशय चांगलं असं पुस्तक आहे. 2004 ते 2021 सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. 555 स्पष्टीकरण व्हिडिओ 400+ पीवायक ऑनलाइन टेस्ट रँक 100+ सर्व ऑनलाइन टेस्ट रँक आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो हा आमचा ऑफलाईनचे विद्यार्थी दिसत असेल ऑफलाईनचे टॉपर विद्यार्थी दिसत असेल तुम्हाला. आणि हा पेपर झालेला मित्रांनो चला मित्रांनो त्याचबरोबर 100 जम्बो पोलीस भरती सुद्धा आलेले मित्रांनो हे सुद्धा पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि त्याचबरोबर 35,000 जम्बो जे पुस्तक आहे मित्रांनो ते पुस्तक सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. 10 वेळा 10 पुस्तक वाचण्यापेक्षा 35,000 जम्बो एकदा वाचा आणि पोलीस वा कारण तो एकदाच वाचून होतो. फक्त भरती एका भरती भरती झाल्यानंतर जर तो एकदा घ्यासला तो पुढच्या भरतीपर्यंत एकदाच वाचून होतो. पण नीट वाचला तर बाहेरचं काही येत नसतो त्याच्यामुळे बाहेरचं काही येत नसतो ध्यानात ठेवा. असं तो 35,000 जम्बो मेगा पोलीस भरती घटक परीक्षा सखोल विश्लेषण सर्व काही मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो असेच पेपर वेळच्या वेळेला आपल्याला मिळत जाणार आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओ मिळणार आहे. मराठी व्याकरण आपलं मार्केट ठरव आपला मेरिट ठरवत असतो लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मराठी व्याकरणाला जास्तीत जास्त मार्क शिमवते देण्याचं करा. लवकरच आपण मराठीचे बॅच पण ऑनलाईन सुरू करतोय आणि आपण पेपर टेस्ट सिरीज सुद्धा सुरू करतोय लवकरच. सर्व विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स करा ओके कसा वाटला व्हिडिओ. चालते भेटू मित्रांनो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी थांबतो. जय हिंद जय भारत.